चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी आरक्षणाबाबत प्रतिक्रिया देत म्हणाले, महाराष्ट्र भाजपने संपूर्ण ओबीसी समाजामध्ये सुप्रीम कोर्ट मध्य प्रदेश सरकारने जे काम केलं ते आम्ही दाखवू आणि सर्व विश्लेषण जनतेसमोर मांडू आणि सरकारचा भ्रष्ट कारभार आम्ही जनतेसमोर आणू असे मत विधानसभा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय. डेटा तयार करणार उलट राज्य सरकार केंद्र सरकारवर आरोप करत राहिले. तुम्ही सेन्सर डेटा द्या, सेन्सर डेटा द्या, त्यामुळे तो डेटा कामाचाच नव्हता. डेटा तर राज्य सरकार मध्य प्रदेश सरकारने तयार केला. तो डेटा राज्य सरकार एक महिन्यात करू शकतं, आजही करू शकते एक महिन्यामध्ये, पण यांना करायचाच नव्हता ना, त्यामुळे नाही केला आणि म्हणूनच या ठिकाणी आरक्षण केलंय. महाराष्ट्र भाजप संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये मध्य प्रदेश सरकारने जे काम केलं ते आम्ही संपूर्ण दाखवू की मध्य प्रदेश सरकारने चार महिन्यात ओबीसीला न्याय दिला, कसं कसं टाइम बाउंड मध्ये ओबीसी आरक्षण मिळून दिलं आणि राज्य सरकारने कसं फसवलं 13/12/2019 ते आजच्या डेटपर्यंत, याचं तुलनात्मक आम्ही संपूर्ण डेटा तयार करू, तुलनात्मक त्या ठिकाणी विश्लेषण करू आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण ओबीसी समाजामध्ये हा तुलनात्मक संपूर्ण A to Z विश्लेषण आम्ही जनतेसमोर मांडू आणि या सरकारचा जो बदमाशीपणा आहे तो उघडा केल्याशिवाय राहणार नाही.